जादुई पिटाऱ्यातील पुढचं साहित्य आहे चित्रकोडी, अंककोडी आणि रंगकोडी. आता एक कसं खेळायचं? हा, आता तू इथे काही चित्रांचे तुकडे दिलेले आहेत, त्यातून तू चित्र बनवून दाखव. अच्छा, ह्याच्यातून चित्र बनवायचंय. आणि बघ, मी तुझ्याशी बोलता बोलता असं लागेल का, असं लागेल का? अरे झाला, मोर तयार झाला बघा माझा. अरे वा, हे बघ इथे माझं बोलता बोलता हरिण देखील चूस बनवून झालं. हा, म्हणजे हा बौद्धिक विकासाचा खेळ आहे. यातून मुलांना कोणता आकार कुठे जोडला पाहिजे याचं आकलन होतं. आणि आता रंगकोडी कशी खेळायची? रंगकोडी पाहूयात आधी. ठीक आहे, आता इथे रंगकोड्यांमध्ये इथे तुम्हाला काही रंगांची भाग दिलेले आहेत आणि काही या ठिकाणी काही वस्तू दिलेल्या आहेत, त्या आपल्याला जुळवायच्या आहेत. जसं की हे बघ इथे आता हिरवा रंग आणि ह्या खाचेत बरोबर हिरवं पान बसलंय, असंच निळा रंग आणि त्याचं निळा ढग, पिवळा रंग आणि पिवळं पिल्लू. आणि आता हे अंक. हा, आता अंकांचं बघ कसं आहे, एका भागावर दिलेले आहेत अंक ज्याला आपण नंबर म्हणतो आणि एका ठिकाणी दिलेले ठिपके, हे फक्त आपल्याला जुळवायचे आहेत. जसं इथे इथे आहे दोन, आपण इथे दोन शोधूया. म्हणजे ठिपके मोजायचे आणि त्यानुसार ते अंकाबरोबर लावायचे. बघ इथे म्हणजे इथे मोजणी पण होते ना. हा, इथे दोन अंक आणि दोन ठिपके. इथे हे बघ तीन अंक आणि मला आठ नंबर हवा. हा, माझ्याकडे आठ ठिपके. हा बघा, आठ सा पडला, अगदी छान. तर अशा प्रकारे हे बौद्धिक विकासाचे खेळ म्हणता येतील, नाही का? हो, इथे मुलांना हळूहळू लक्षात येईल. इथे लक्षात घेतलंच तर इथे बघ दोन अंक आहे, दोन अंक ज्या रंगावर लिहिलाय त्याच रंगाचे ठिपके तिथे दिसत आहेत. किती छान, मस्तच.